स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांच्या मनात हा प्रश्न नक्की पडला असेल की बोनस मार्क मिळाल्याने माझे किती पर्सेंटेज वाढणार आहे किंवा माझ्या ॲडमिशनवर त्याचा किती इफेक्ट होणार आहे मला प्रत्येक जण मेसेज करतो आता माझे सिक्स्टी होते सिक्स्टी टू झाले काही म्हणतात माझं नाईन्टी होतं नाइन्टी थ्री झाले व माझे पर्सेंटेज वाढणार किती मार्क्स वर्सेस पर्सेंटेज आम्ही बघितलं आयडिया आम्हाला आली की माझे एवढे एवढे येत माझे वाढतील किती हा सगळ्यांच्या मनात असणारा प्रश्न आहे यावर आपल्याला डिस्कस करायचं आणि मी काही फॅक्ट्स इथे लिहिलेत पर्सेंटाइल कसं कॅल्क्युलेट होतं पर्सेंटेज काय असतं आणि तुमचं पर्सेंटाइल हे किती महत्वाचं असतं त्याच्यावर रँक कसे डिसाईड होतात हे सगळ्या गोष्टी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आज माहीत असणं गरजेचं हे एफेक्यूज आहेत म्हणूया आपण हे सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत पण त्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळेजण पर्सनल काउन्सिलिंगची लॉन्चिंगची डेटसाठी वाट बघत होते कित्येक दिवस झालं बोर्डवर लिहिलेलं होतं की दहा तारखेला लॉन्च होणार आहे पण ते दहा तारीख लिहिलं होतं कारण सीईटीचा रिझल्ट दहा तारखेला एक्सपेक्टेड होता बट अनफॉर्च्युनेटली सीईटीचा रिझल्ट म्हणून या लकीली पण काही बोनस मार्क्स वाढल्यामुळे सुद्धा सीईटीचा रिझल्ट हा एकोणीस एक तारखेला येणार आहे असं सीईटी सेलने सांगितलेलं आहे मग आता जेव्हा एकोणीस तारखेला सेल रिझल्ट येणार म्हणतोय तोपर्यंत मग कित्येक पालक वाट बघत होते की दादा मला काल संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच कॉल यायला लागले दादा उद्या ऍडमिशन ओपन होणार आहेत ना आम्हाला कन्फर्म करायचंय आणि प्री रजिस्ट्रेशन लवकर क्लोज झाल्यामुळे ऑब्विसली पॅरेंट्स थोडे पॅनिक होते की ऍडमिशन मिळालं पाहिजे मी प्रत्येकाला रिक्वेस्ट काय करेन यावेळेस सीट्स भरपूर आहेत तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये आहे म्हणून मी काय केलं असं विचार केला की ठीक आहे आजचे दिवस आपण पुन्हा रजिस्ट्रेशन चालू करूया म्हणजे जे जे पालक खरंच इंटरेस्टेड आहेत ते पालक आपल्या काउन्सिलिंगमध्ये रजिस्टर करू शकतील ज्या ज्या मुलांना पालकांना आपल्या काउन्सिलिंगमध्ये रजिस्टर रजिस्टर करायचंय ठीक आहे ते आपला ऍप आप डाउनलोड करू शकतात जी ऑलरेडी प्री रेजिस्टर्ड मुलं होती त्यांचे एक काउन्सिलिंग सेशन झालेलं आहे आता मेबी या वीकमध्ये होतात काय असतं प्लेसमेंट का प्लेसमेंटसाठी काय केलं पाहिजे किंवा कोणत्या कॉलेजमध्ये किती प्लेसमेंट असते या सगळ्या गोष्टीचं एक सेशन त्यांच्यासाठी होणार आहे त्याच्यामुळे जी मुलं आज उद्यामध्ये एनरोल करतील मे बी आजच क्लोज फोन होतील डिपेंड करेल बट जर चालू असतील जे मुलं आज एनरोल करतील त्यांच्यासाठी सुद्धा या वीकमध्ये रिझल्टच्या आधी आपण काही सेशन अरेंज करणारच आहेत सो ज्यांना आपल्याकडून पर्सनल काउन्सिलिंग करून घ्यायची आहे बघा माझ्याकडे असं काही नाही आहे की लाईक ग्रुप्स आहेत की मी बघितलं बऱ्याच जणांकडे असं ग्रुप्स आहेत की ए ग्रुप बी ग्रुप किंवा असं म्हणूया गोल्ड प्लॅटिनम असं समथिंग काहीतरी आहे की एकदा मेसेज करता येतो किंवा फक्त लिस्ट मिळते अशातला काही भाग नाही बऱ्याच जणांनी विचारलं तसं काही आहे का गोल्ड ब्रॉन्स सिल्वर असं वगैरे काही नाहीये ओके एकदम नॉर्मल आहे की तुम्हाला जे जे मुलं एनरोल्ड होणार आहेत त्या प्रत्येकाला सगळे म्हणजे सगळे सेमच असतील अशा काही वेगळा नाही किंवा याला लिस्ट देणार किंवा याला व्हॉट्सअप येणार सगळेजण तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता टीम सगळ्यांसाठी ऍक्सेसेबल असेल सगळ्यांच्या लिस्ट मीच बनवून देणार आणि प्रत्येकासाठी आम्ही म्हणजे ए टू झेड पूर्ण तुमची काळजी घेणार आहेत त्यामुळे तुम्हाला काही एक टेन्शन घ्यायची गरज नाहीये ज्यांना ज्यांना एनरोल आहे काही डाउट्स असतील तुम्ही टीमला कनेक्ट करू शकता या नंबरवर कॉल करा प्लस नाईन वन जे जर लागत नसेल इथे झिरो युज करा झिरो एट झिरो सिक्स नाईन सिक्स फोर झिरो सिक्स फाय वन या नंबरवर कॉल करा किंवा प्लस नाईन वन इथे तुम्ही कॉल करू शकता टीमला काय असेल तुमची अडचण सांगू शकता पर्सनल काउन्सिलिंग रिलेटेड असेल तरी करू शकता दुसरा काही डाऊट असेल तेही तुम्ही विचारू शकता आणि तुमचे ऍडमिशन तुम्ही आपल्यासोबत कन्फर्म करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमची पूर्ण जबाबदारी आमच्यावर असेल आता प्रत्येक मुलाचा प्रश्न मग काय ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली असेल तुम्ही बॉटला पण विचारू शकताच आहे ठीक आहे आता सगळ्या प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडलाय की दादा हे पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट केलं जातं काय असतं पण त्याआधी एक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो जसं तुम्ही जे तुमचं रिझल्ट बघितलं असेल तिथं फिजिक्सचं वेगळं पर्सेंटेज आलं केमिस्ट्रीचं वेगळं पर्सेंट आलेलं मॅथ्सचं वेगळं पर्सेंटेज आलं मग तुम्ही म्हणाल दादा मला मॅथ्समध्ये खूप कमी मार्क्स असतील फिजिक्स मध्ये खूप चांगलं सपोज एखाद्याला फिजिक्समध्ये नाईन्टी एट पर्सेंट आलेलं आणि मॅथ्समध्ये मला नाही समजा सिक्स्टीज पर्सेंट आलं मग त्याची ऍडिशन होते का किंवा त्याचं ॲव्हरेज काढलं जातं का तर नाही सगळ्यात पहिली गोष्ट समजून काय घ्यायची बाळांना आपल्याला की तुमचा टोटल फोर वर पर्सेंटेज येतं ओके त्याच्यामुळे ह्या कन्फ्युजन मधून बाहेर राहतात मला मध्ये खूप चांगले आहेत किंवा मला केमिस्ट्रीमध्ये खूप कमी आहेत मला फिजिक्समध्ये खूप कमी आहेत मग इकडे जर मला वीसच पर्सेंटेज आले आणि तिकडे समजा मला नाईन्टी एट नाईन्टी नाईन आले तर मग हे ॲव्हरेज केलं जातं का म्हणजे नाईन्टी आणि समजा इकडे फॉर्टीच आले तर त्याचा एक मिड पॉईंट धरला जाईल का ॲव्हरेज केलं जाईल का अशातला भाग नाहीये ठीक आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला दिलं जातं की तुमचं फिजिक्स किती आहे के केमिस्ट्रीचं किती आहे मॅथ्सचं किती आहे पण जेव्हा पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतं एखाद्याचं फायनल टोटल पर्सेंटेज हे तुमचं कॅल्क्युलेशन केलं जातं ओके व पर्सेंटेल काय असत्यावर डिस्कस करण्याआधी लक्षात सब्जेक्ट वाईज जरी तुम्हाला पर्सेंटेज देईल सी इट बट त्याचा काही एक फरक पडत नसतो पण आता बोनस मार्कमध्ये काय झालं रे काही शिफ्ट दोन मार्क्स वाढलेत किंवा तीन वाढलेत किंवा चार वाढलेत मग याचा फरक किती पडतो लक्षात द्या एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येते का जेव्हा बोनस मार्क मिळतो तो सगळ्यांना मिळतोय जर क्वेश्चन चुकला आहे तर तो सगळ्यांचाच चुकलाय ते मार्क सगळ्यांनाच मिळणार जिथे जिथे चुकलेला क्वेश्चन होता किंवा जिथे जिथे मार्क्स सगळ्यांचे वाढले तिथे टॉपरचंही एक मार्क वाढलाय करेक्ट हे तुमच्या हे लक्षात येत नाहीये की टॉपरचं पण एक मार्क वाढतोय ना सगळ्यांचाच एक मार्क वाढतो ज्याला नाईन्टी त्याचे नाइन्टी वन झाले ज्याला वन एटी होते त्याला वन एटी वन झाले ऑबियसली पर्सेंटाईल तुमच्या मार्क्सचा काही संबंध नसतो टॉपरला किती मार्क आहेत तुमच्यापैकी किती मुलं पुढे आहेत याचा एक एक अंदाज असतो त्याच्यामुळे लक्षात घ्या जेव्हा सगळ्यांचेच मार्क्स वाढत आहेत त्याच्यामुळे पर्सेंटाईलवर असा खूप मोठा इफेक्ट पडणार आहे का तुमच्या नाही जर मग काल मला प्रश्न काय येत होते तर मला सिक्स्टी मार्क्स आहेत माझे सिक्स्टी थ्री होतात आता माझे दोन तीन पर्सेंटाईल ता वाढणार आहेत का अशातला भाग नाही कारण लक्षात घ्या तुमच्या शिफ्टमध्ये मोस्टली सगळ्यांचेच मार्क्स वाढत आहेत करेक्ट मग मा सगळ्यांचेच मार्क्स वाढतायत म्हणजे सगळ्यांचेच पर्सेंटेज त्याच्यामध्ये सेमच राहणार मध्ये फार काही चेंज होत नसतो मग पर्सेंटेज कोणाचे चेंज होणार आहेत लक्षात घ्या पर्सेंटेज चेंज कोणाचे होणार की आता अँसर की चेंज झाली ठीक आहे ऑप्शन ए होतं आता ऑप्शन करेक्ट सी झाला आधी त्याचे सिक्स्टी मार्क्स होते आता सिक्स्टी फोर झाले ठीक आहे पण तो मार्ग टॉपरचा वाढलेला नाही टॉपर तिथेच आहे त्या केसमध्ये तुमचं पर्सेंटेज तुम्ही पॉईंट टू ने थ्रीने इनक्रीज झालेलं बघायला भेटू शकतं मग दादा काय एवढं आपण बोनस मार्क बोनस मार्क करतोय तो फायदा काय होणार आहे आता मी तुम्हाला सांगतो बोनस मार्कचा फायदा काय होणार आहे ते झालं जेव्हा आपण एका शिफ्टचा विचार करतो तेव्हा त्या शिफ्टचा विचार केला तर असा काही फार मोठा फरक पडत नाही पण इमॅजिन करा एक शिफ्ट आहे ज्याच्यामध्ये पाच मार्क वाढलेत ठीक थी, आहे समजा टॉपरचेही वाढले तुमचे सगळ्यांचेच थी वाढले ठीक आहे मग तुमचं पर्सेंटेज एक्सवाय झेड काहीतरी आलं नाईन्टी टू आलं नाईन्टी थ्री आलं ओके बट दुसऱ्या शिफ्टमध्ये मार्क वाढलेले नाहीयेत ओके okay. दुसऱ्या शिफ्ट मध्ये समजा एखाद्या मुलाला पर्सेंटेज कमी आहे शेवटी काय केलं जातं हे जे तुमचे वेगवेगळ्या शिफ्ट आहे त्याला नॉर्मलाईज केलं जातं याचा अर्थ काय अख्ख्या महाराष्ट्रात जे काही तुमचे रिझल्ट आहेत आता सगळ्यांना पर्सेंटेज येणार आहे तुमचं तुमच्या शिफ्ट प्रमाणे त्या बेसिसवर तुमची रँक काढली जाते ओके तुमचं जे काही पर्सेंटेज असणार आहे ज्याला हंड्रेड पर्सेंटेज समजा पंधरा मुलं आहे ठीक आहे त्याच्या पंधराच्या पंधरा मुलांना रँक वन दिली जाणार म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा असतं की तुमचं पहिले मॅथ्सचा स्कोर कन्सिडर केला जातो त्याच्यानंतर फिजिक्सचा स्कोर त्याच्यासाठी सब्जेक्ट वाईज पर्सेंटेज दिलेलं असतं त्याप्रमाणे तुम्हाला रँकिंग दिली जाते ओके बट काय होतं की जरी एक शिफ्ट हार्ड आहे इजी त्याचा संबंध नसतो तुमचे ओव्हरऑल जे पर्सेंटेज असतात त्याप्रमाणे तुम्हाला एक रँक दिली जाते ओके आणि ती रँक इम्पॉर्टंट असते आणि मग या रँक मध्ये मा मात्र तुमच्या बोनस मार्कचा इफेक्ट खूप होतो ओके त्याच्यामुळे लक्षात घ्या पर्सेंटेजवर तुमच्या फार मोठा इफेक्ट पडणार आहे का की माझे बोनस मार्क खूप आले काही होणार आहे का नाही कारण टॉपरचे मार्क वाटतात तुमचेही वाटतात आणि जर प्रश्न चुकला होता तर तुमचा चुकला होता किंवा बरोबर झालाय फार काही वेगळं झालंय का नाही पण रँकमध्ये मध्ये मात्र तुम्हाला याचा फायदा आता तो डिरेक्टली नाही दिसत पर्सेंटेजमध्ये डिरेक्टली दिसत रँकमध्ये डिरेक्टली नाही दिसत पण इनडायरेक्टली तुम्हाला रँकमध्ये ज्यांचे ज्यांचे चांगले मार्क्स झाले थोडासा फायदा नक्की तुम्हाला बघायला भेटणार आहे आता मला तुम्हाला सांगायचं काय होतं बघा सेवन पॉईंट टू लॅक स्टुडंट आपल्याकडे रजिस्टर केलेले आहेत ओके या वर्षी सीईटी किती लोकांनी दिली सात लाख मुलांनी सीईटी दिली मग दादा सात लाख मुलं इंजिनिअरिंग करणार का मग मला ऍडमिशन मिळणार का एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या गेल्या साडेसहा लाख वगैरे मुलं होती पण हे एम एच टी सीई टी बद्दल बोलतायत जेव्हा आपण एम एच टी सीईटी बद्दल बोलतो त्याच्यात पी सी बी पण येतो त्याच्यामध्ये पी सी एम पण येतो ओके म्हणजे लक्षात घ्या ही साडेसात लाख तुमची कॉम्पिटिशन नाही आहे त्याच्यातले जे पी सी बीचे मुलं आहेत ते असेच बाहेर जातात ओके त्याच्यानंतर सीईटीला काय होतं की एक सीईटी सगळेजण इंजिनिअरिंग नाही करत बी एस सी करणार आहे मुलगा किंवा दुसरा लॉ करणार आहे म्हणजे जे दुसरे लॉ सॉरी चुकून लॉ म्हणजे बी एस सी किंवा बी सी एम सी ए ज्या मुलांना कमी मार्क्स आहेत ते सुद्धा सीईटीला रजिस्टर करतात त्याच्यामुळे अशी पण ती जी कॉम्पिटिशन आहे ती पण तुमची कमी होते ज्या मुलांना नीट द्यायची आहे त्यांनीही सीईटीला रजिस्टर केलेलं असतं ज्या मुलांना जे मध्ये खूप चांगले मार्क्स आलेले आहेत त्यांनीही रजिस्टर केलेलं असतं कित्येक मुलं दुसऱ्या राज्यात असतात पण ते उगी रजिस्टर आपल्याकडची मुलं कर्नाटक सीईटीला रजिस्टर करतात जात नाहीत पण करतात मध्ये सुद्धा महाराष्ट्र फेमस स्टेट असल्यामुळे बरीचशी मुलं रजिस्टर करतात त्यामुळे साडेसात लाख तुमची कॉम्पिटिशन नसते तुम्ही म्हणाल रँक येताना काही साडेसात लाख वगैरे येणार आहे का नाही तुमचा जो रँक येणार आहे तो ओव्हरऑल बघताय दीड लाख वगैरे तुमची कॉम्पिटिशन असते तुमची एवढी कॉम्पिटिशन नसते दीड ते दोन लाख मग दादा हे साडेसातचं काय आता इथे एक काय म्हणता येईल फ्लो समजून घ्या काय होतं माहिती का आता हे साडेसात लाख मुलांचं रिझल्ट येणार आता तुम्हाला रँक वगैरे काही येणार नाही रँक कधी येणार सेलचे रजिस्ट्रेशन्स होतील ओके ते रजिस्ट्रेशन होती कधी होतील याच्यावर पण आपण डिस्कस करूया सेलचे रजिस्ट्रेशन्स होतील ज्या दिवशी सेलचे रजिस्ट्रेशन्स होतील इंजिनिअरिंगसाठी वेगळा प्लॅटफॉर्म असतो बायोसाठी वेगळा प्लॅटफॉर्म असतो मग फक्त ज्यांनी जे मुलं इंजिनिअरिंगसाठी इंटरेस्टेड आहेत त्यांचं वेगळं रजिस्ट्रेशन होईल आणि मग त्याच्यानुसार तुमचा रँक दिला जाईल ओके मग समजा आता साडेसात मधल्या दोनच लाख मुलांनी इंजिनिअरिंगमध्ये रजिस्टर केलं तर मग तुमचा रँक किती आउट ऑफ येणार आहे दोन लाख आउट ऑफ तुमचा रँक येणार आहे आणि तो रँक कशाच्या बेसिसवर डिसाईड केला जाणार आहे आणि पर्सेंटाईल कशा ऑफ कोर्स तुमचे बोनस मार्क वगैरे सगळं कॅल्क्युलेट करूनच येणार आहे सो मी काय सांगितलं इन्डायरेक्टली फरक पडतो बट पड़ शिफ्ट वाईज विचार केला तर पर्सेंटेलवर एवढा मोठा काही फरक पडत नसतो मग लास्ट प्रश्न दादा रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहेत मी एक एक्झाम्पल एक सांगतो तुम्हाला दरवर्षीचा सा अंदाज तुम्हाला सांगतो ज्या दिवशी सीईटीचा रिझल्ट येतो त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये रजिस्ट्रेशन आपले चालू होतात त्याची एक वेबसाईट बनेल एफिरो सीईटी डॉट ओ आर जी ती ऍक्टिव्ह होते वेबसाईट कधी होते ती सात दिवसाने किंवा पाच दिवसांनी ती होते मग आपला सीईटीचा रिझल्ट एक्सपेक्टेड एकोणीस जूनला म्हणजे एक्सपेक्ट करा की पंचवीस जूनच्या आसपास कुठेतरी तुमचे रजिस्ट्रेशन चालू होतील रजिस्ट्रेशन ऑलमोस्ट दहा दिवस दिलेले असतात त्याच्यामुळे पाच तारखेपर्यंत नक्की रजिस्ट्रेशन चालणार त्याच्यानंतर पुढे एक चार पाच दिवस एक्सटेंड वगैरे होऊन व्हेरिफिकेशनसाठी टाइम दिलेला असतो एक्सपेक्टेड आहे की दहा जुलैपर्यंत तुमचं हे रजिस्ट्रेशन प्रकार चालू राहील पंचवीस ते दहा जुलै एक्सपेक्टेड आहे थोडासा मेबी कमी होईल थोडासा जास्त होईल बट ओव्हरऑल हा डेट्स तुमच्या रजिस्ट्रेशनच्या असणार आहे प्लस त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशन सुद्धा करायचं असणार आहे आय होप आजपर्यंत पडलेले मी काय केले सगळे डाऊट्स कलेक्ट केलेत ओके मी काय करतो मला कॉल आले की हे डाऊट आहे ते डाऊट मी लिहून ठेवले होते मी सगळे डाऊट्स इथे नोट डाऊन केले आणि ऑलमोस्ट तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केलाय आय होप लक्षात आलं असेल की पर्सेंटाईजवर कोणत मार्क्सचा फार काही इफेक्ट पडत नसतो हा माझा एक्सपिरियन्स आहे ओके ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचंय त्यांनी आपला ऍप डाउनलोड करा या नंबरवर कनेक्ट करा आणि तुम्ही एनरोल करू शकता आय होप हा प्रत्येकाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या मनातले सगळे प्रश्न सॉल्व झाले असतील हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका अजून कोणते असे व्हिडिओज हवेत तेही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये